लोकाभिमुख कार्यकर्तृत्वामुळेच मोदी लाटेत सुद्धा दादा वरचढ ठरले आहेत असा गौरव कल्याणराव काळे यांनी केला आहे. खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी राजकीय जीवनाच्या कारकिर्दीत लोकाभिमुख कामं केल्यानं लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही ते कार्यकर्तृत्वानं निवडून आले आहेत. त्यांनी खासदार कार्यकाळात सर्व गावांना निधी देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला असून असं राज्यस्तरावरील नेतृत्व तुम्हा आम्हाला भेटलं हे आपलं भाग्य असल्याचं प्रतिपादन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केलं. शंकरनगर अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उदय सभागृहात खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सन 2018-19 खासदार निधीतून माढा लोकसभा मतदारसंघातील 23 गावांना गरजेनुसार ST शेड हायमास्ट दिवे आणि खुल्या व्यायामशाळेच्या साहित्याचं वाटप कल्याणराव काळे यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार विजयसिंह मोहिते पाटील माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील राजाबापू पाटील सुधीर भोसले प्रतापराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविकामध्ये खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी गेल्या 4 वर्षात खासदार निधीतून अनेक विकासकामं केली आहेत. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर समाज मंदिरं स्वच्छतागृहे बांधकाम असे सार्वजनिक उपक्रम त्यांनी राबवले. खासदार झाल्यावर सातारा इथं जात असताना रस्त्यामध्ये एक महिला लहान बाळासह उन्हामध्ये ST वाट पाहत असल्याचं दिसलं. त्यावेळी माझ्या मतदारसंघातील गावात ST बस शेड बांधण्यात मनात आलं आणि खासदार निधीमधून अनेक गावांमध्ये बसचे शेड साकारले गेले. आपण समाजापेक्षा लोकांची सोय करण्याचा जास्त प्रयत्न केला आहे. खासदारकीच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघातील 846 गावात हायमास्ट दिवे ST शेड खुल्या व्यायामशाळेच्या माध्यमातून 100% निधी देण्याचं काम केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.